बिड़ी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजराचा चारि मासा मध्ये पर्व काल पवित्याचा पर्व काल पवित्याचा। दंडत प्रणाम मंडळी, सागर मते पुन्हा आपल्या सेवेत एका विशेष व्हिडिओमध्ये। मानवपंथीयांचा सर्व आवडता पर्वकाळ म्हणता येईल किंवा सण म्हणता येईल 2023 या इंग्रजी वर्षामध्ये 29 ऑगस्ट 2023 या दिवशी साजरा होणार आहे, अर्थात तो म्हणजे पवित्र पर्वकाळ। बंधूंनो, प्रत्येक साधकाची प्रत्येक ईश्वर भक्ताची इच्छा असते की आपण आपल्या हाताने पवित्र तयार करावं, भगवंताच्या ठाई अर्पण करावं। परंतु काहींचा वेळेचा अभाव किंवा काहींना माहीतच नसतं की आपण पवित्र कसं तयार करायचं। यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण पवित्र स्वतः बनू शकत नाही। परंतु मी सागर तुमच्या सेवेत आहे, तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय थोड्या वेळात अर्थात 15 ते 20 मिनिटांमध्ये पवित्र कसे तयार करायचे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला, अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूयात आजच्या या विशेष व्हिडिओला, ते म्हणजे पवित्र कसे तयार करायचे। दंडवत। बंधूंनो, पवित्र तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, अतिशय कमी वेळामध्ये पवित्र तयार होऊ शकते। त्यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण साहित्य लागणार आहे। आपल्या समोरच आहे, आपल्या स्क्रीनवरती सर्व काही आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आहे नारळ आपल्याला लागणार आहे, काही सुपारे आपल्याला लागणार आहेत, एका नारळाला दोन, प्रत्येकी एका नारळाला दोन, अशा दोन सुपारे आपल्याला लागणार आहेत। त्याचप्रमाणे सूत आपल्याला लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं हे आहे सूत। त्याचप्रमाणे धागा आपल्याला लागणार आहे, जो की आपल्याला पवित्राला गुंडाळायचा आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगेलच। आणि भगवंताला रक्षाबंधन तर पुढे असतंच, म्हणून राख्यासुद्धा अर्पण आपण करूयात, म्हणून राख्यासुद्धा लागणार आहेत। एवढं सारं साहित्य भगवंताला पवित्र अर्पण करण्यासाठी, पवित्र तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। तर चला आता सुरुवात करूयात आपण पवित्र कसं तयार करायचं। सर्वप्रथम एक नारळ आपल्याला घ्यायचं आहे, बाजारातून एक नारळ आणायचं आहे। हे नारळ सुरुवातीला अतिशय आबडधोबड असतं, परंतु त्यावरती आपल्याला विशेष अशी प्रक्रिया म्हणण्यापेक्षा त्याला सरळ सरळ कापून घ्यायचं आहे। इतकं सुबक त्याला बनवायचं आहे की आपल्याला हाताला त्याचं चोपडेपणा लागला पाहिजे, म्हणजे ते नारळ आपल्याला जवळपास असं बनवायचं आहे। तर ते आपल्याला आधी कापावं लागतं, शिलावं लागतं, आपली आपली काय म्हणता येईल त्याला, एक मेहनत करून म्हणा किंवा मग एक आपली कलाकृती करून आपल्याला ते नारळ अतिशय असं बनवायचं आहे। यासाठी आपल्याला चाकू असतो किंवा करवत वगैरे, करवत तर नाही म्हणता येणार त्याला, चाकू वगैरे नाही, त्यांनी आपल्याला पूर्ण याला शिलून घ्यायचं आहे। प्रोसेस आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात। ते शिल्ल्यानंतरला पवित्र आपले असे तयार होतं नारळ।
आता नारळ शिलून झाल्यानंतर आपल्याला सुपाऱ्या लागणार आहेत। तर दोन सुपाऱ्या आपण घेतल्यात एका पवित्यासाठी, त्यांना आपल्याला छिद्र तयार करायचे आहेत, एका सुपारीला एक छिद्र असं। आता बहुतेक जणांचा प्रश्न असतो की सुपाऱ्यांना आपण होल कसे पाडायचे, छिद्र कसे पाडायचे। आपण घरबसल्या खिळ्यानेही ते पाडू शकतो, किंवा यापेक्षाही सोपी पद्धत हँड ड्रिल मशीन असते, आपल्या स्क्रीनवरती बघत आहात आपण, अशी एक हँड ड्रिल मशीन असते। या हँड ड्रिल मशीनच्या साह्याने आपल्याला सुपारीला छिद्र पाडता येतं। फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये हे छिद्र पाडून होत असतं। छिद्र पाडल्यानंतरला या सुपाऱ्या अशा दिसतात। सुपाऱ्यांना होल पाडून झाले, आता पुढचं काय? तर त्यानंतरला आपल्याला नारळाला ह्या सुपाऱ्या बांधायच्या असतात, दोन्ही साईडने दोन। म्हणजे आता ह्या कशा बांधायच्या आहेत आपण आपल्या स्क्रीनवरती ते बघत आहात। ह्या सुपाऱ्या बांधणं झाल्यानंतर आपलं नारळ असं दिसेल। आता झालं नारळाला सुपारी कशी बांधायची। सुपारी बांधल्यानंतरला पुढची पद्धत आहे, पुढची प्रोसेस आहे, पुढची क्रिया आहे, ती म्हणजे आपल्याला नारळाला दोरा गुंफायचा आहे। सर्वात कलाकुसरीचं काम हे दोरा किंवा पवित्रे गुंफणे असतं। हे अतिशय आपण खूप कमी वेळात पवित्र तयार करत आहोत, खूप सोप्या पद्धतीत पवित्र तयार करत आहोत। तर अशा पद्धतीने पवित्र्याला आपल्याला दोरा गुंफायचा आहे, धागा गुंफायचा आहे। हे आपण आपापल्या पद्धतीने कलाकुसरीने खूप छान पद्धतीने याला विणू पण शकता, परंतु ही जी सोपी पद्धत आहे, जी की आपल्या स्क्रीनवरती आपल्याला सध्या आता दिसत आहे, अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ते गुंफायचं आहे।
अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ते गुंफायचं आहे। झालं, आता यानंतरला नारळाला आपल्याला सूत बांधायचं आहे। मी आधी म्हटल्याप्रमाणे सूत अतिशय महत्त्वाचं, कारण की भगवंताने जेव्हा बीडला हा अवसर संपन्न झाला होता भगवंताचा, तेव्हाही सूत अर्पण केलं होतं आमच्या दादोसांनी स्वामींना। कपडा वगैरे ते सर्व काही पुढे आपण श्रवण करूयाच, परंतु सूत अतिशय महत्त्वाचं असतं। ते सूत आपल्याला या नारळाला बांधावं लागतं। ते कसं बांधायचं आपण आपल्या स्क्रीनवरती आता सध्या बघत आहात। सूत आपण आता बांधून घेतलंय। सूत बांधल्यानंतरला आपले पविते असे दिसते। असं सुंदर असं सूत बांधून आपलं सुंदर असं पविते तयार आहे। आता पुढे रक्षाबंधन असतं। मग भगवंताला आपण आपल्याकडून राखी का अर्पण करू नये? प्रभू तूच माता, प्रभू तूच पिता, प्रभू तूच बंधू, प्रभू तूच सखा। बंधुत्वाचं नातं ईश्वराचं आणि आपलंसुद्धा असतं, म्हणून भगवंताला आपल्याला राख्यासुद्धा अर्पण करायच्या असतात। म्हणून आपण या पवित्याला राखीसुद्धा बांधू शकतो। ही आपली एक भावक्रियाच आहे, भगवंत ती नक्की स्वीकारेल। असं सुंदर हे पवित्र आपण घरच्या घरी तयार करू शकतो। खूप सोपी पद्धत आहे। आता वेळेचं जर बघायला गेलं, नारळ आपण सहज किराणा वगैरे जर आणायला गेलं तर तेव्हा नारळ आणून घेऊ शकता। नंतर नारळ जेव्हा आपण शिलण्यासाठी बसाल, त्याला कापण्यासाठी बसाल, मॅक्सिमम 5 मिनटं त्याला लागतील। हे झाले 5 मिनटं। त्यानंतरला सुपारीला आपल्याला होल पाडायचे आहेत, याला मॅक्सिमम 2 ते 3 मिनटं लागतील सुपारीला होल पाडण्यासाठी। 5 आणि 2 7 मिनटं झाले। त्यानंतरला आपल्याला धागा बांधायचा आहे, जे एक सुपाऱ्या बांधायच्या आहेत, याला 2 ते 3 मिनटं मॅक्सिमम लागतील। 2 मिनटं लागणार नाही, पण पकडूयात आपण 2 मिनटं। 5 आणि 2 7 आणि 2 9 मिनटं। त्यानंतरला सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो आपला हे धागे गुंफण्यासाठी बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहे। याला मॅक्सिमम तुम्ही 5 ते 7 मिनटं पकडा, किंवा 10 मिनटंही पकडा, 19 मिनटं। आणि 2 ते 3 मिनटं फक्त तुम्हाला हे नंतरला सूत बांधण्यासाठी लागणार आहे। जवळपास फक्त 20 ते 22 मिनटांमध्ये तुमचं पवित्र तुम्ही तुमच्या हाताने तयार करू शकताय भगवंताला अर्पण करण्यासाठी। बंधूंनो, अतिशय सोपी पद्धत ही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला। आपण नक्कीच आपल्या हाताने पवित्र तयार करा, भगवंताला अर्पण करा, भगवंताला प्रार्थना करा, देवा जसं तुम्ही दादोसांचा भट्टोबासांचा तो पर्वकाळ स्वीकार केला, तशा आम्हा पामरांचाही आपण हे पवित्र स्वीकार करावं। बंधूंनो, आपण आपल्या आपल्या हाताने पवित्र तयार करा आणि आम्हाला पाठवा। आमचा जो व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे आपल्या स्क्रीनवरती आता सध्या दिसत आहे बघा, या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावरती आपण ते फोटो आम्हाला, तुम्ही मात्र स्वतः ते बनवलेलं असलं पाहिजे, ते फोटो तुम्ही आम्हाला पाठवा। आम्ही आमच्या फेसबुक तथा यूट्यूबच्या कम्युनिटी पेजमध्ये आम्ही ते नक्कीच प्रदर्शित करू। तर मंडळी, असं सोपं हे पवित्र आपण आज शिकलोत।
बनवा, आम्हाला फोटो पाठवा, भगवंताला अर्पण करा। कसा वाटला हा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। शेअर यासाठी करा की त्यांना, आपलं जे परिवारातील सदस्य आहेत त्यांना सुद्धा पवित्र सोप्या पद्धतीने तयार करता यायला पाहिजे। त्याचप्रमाणे कमेंट करा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, आणि तुम्हालाही जर छान पवित्र तयार करत असेल तर तेही आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाठवू शकता आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती। त्याचप्रमाणे आपण जर नवीन असाल आमच्या मानवटू चॅनलच्या परिवारामध्ये तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचे एक सदस्य व्हा। तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच विविध माहितीसह। तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत।